नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या मायभूमी यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर या मंदिराविषयी संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या मायभूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा। चला सुरुवात करूया। हर हर महादेव। शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे। येथे शंभू महादेवाचे मंदिर आहे। शिखर शिंगणापूर पार्वती देवीने रुसून लपून बसलेल्या महादेवांना अचूक शोधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून दुसऱ्यांदा जेथे लग्न केले ते हे ठिकाण। हे स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास असे म्हणतात। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसलेले आहे। येथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर असे म्हणतात। या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे। हा डोंगर म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेचाच एक फटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे। महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे। मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते। त्या पुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खटकेश्वर मंदिर आहे। मंदिराचे वैशिष्ट्य पाहूया। साधारणतः 2 एकर क्षेत्रात वसलेल्या या प्रसिद्ध तीर्थस्थानाजवळ पोहोचण्यास शेकडो पायऱ्या चढून जावे लागते। पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेणगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचता येते। मंदिराच्या आवारात प्रवेश करताच समोर नंदी आणि डाव्या बाजूस नागरकाना पाहावयास मिळतो। नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वती देवीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आहे आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घडते। मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन घडते। मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती देवीचे अशी 2 लिंग आहेत। शिखर शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते। महादेवाच्या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीचे आहे। या मंदिरात एक मुख्य आणि 3 उपप्रवेशद्वारे आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आहेत। त्यांना शिव पार्वतीचे प्रतीक असे मानतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्व होते। येथे असणाऱ्या तलावा शिवतीर्थ असे म्हणतात। या मंदिराचे शिखर हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे। या मंदिराच्या शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केले आहे। मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत। या मंदिराचे छत हे 18 दगडी खांबावर स्थित आहे। छताचा विस्तार बाहेरील खांबापासून बाहेरपर्यंत विस्तारित आहे आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थित आहे। शिखराच्या समोर सभा मंडपाच्या वरती 2 बाजूस हत्तीचे शिल्प पाहावयास मिळते। मंडपामध्ये 3 तांबे पितळे सजवलेले नंदी आहेत। मंदिराच्या शिखरावर आणि खांबावर अनेक देवी देवतांचे कोरलेले शिल्प आहेत, तसेच अनेक प्रसंग पाहावयास मिळतात। मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पाहावयास मिळते। या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे। ऐतिहासिक महत्व। शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे। महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्ही यादव कुळातील चक्रवर्ती सिंदनदेव महाराजांनी वसवले आहे असे म्हणतात। मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात 5 मोठे नंदी आहेत। देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंगन राजा येथे येऊन राहिला होता, त्याने शिंगणापूर गाव वसवले। शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजी राजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत। पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे 1600 साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणत त्यालाच आता शिवतीर्थ असे म्हणतात। पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे 1735 शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले। वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली बांधकाम पूर्णत्वास आले। पुढे 1978 त्याचाही जीर्णोद्धार झाला। दक्षिणेतील रामस्वामी नावाचे एका स्थापत्य तज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून रंग देण्यात आला आहे। मंदिराचे आध्यात्मिक महत्व। शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते।
चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जाते व दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खान देशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिव भक्त वराडी म्हणून येथे येतात. शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर म्हणजेच बळी मंदिराच्या शिखराला पागोटे म्हणून बांधला जातो. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. शंकर व पार्वती देवीच्या लग्नासाठी 550 फूट लांब पागोटे विणले जाते. या शंभू महादेवाचा लग्नाच आहे असे मानले जाते. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत घेते. पण महादेव व पार्वती मातेच्या विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. आणि रात्री 12 वाजता मंगल अष्टिका व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या जय घोषात पार पडतो. एकेकाळी चैत्र शुद्ध एकादशीस इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असत. मुंगी घाट सोहळा. चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक घालण्यासाठी खालून कावडीमध्ये पाणी आणतात. या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेलाची. या कावडीला दोन मोठमोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसेच कष्टाचे काम आहे. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे आहे त्यालाच मध्येला बोलावतात. ही कावड वर मंदिरात नेली जाते आणि महादेवाला अभिषेक घातला जातो. असे हे शिखर चिंगणापूर ऐतिहासिक पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्र आहे. दरम्यान श्रावण महिन्यात या तीर्थस्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळते. अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाचे शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्राविषयी माहिती. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, काही चुकलं असेल तर माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.